राज्याच्या राजकारणात मुख्यतः तीन तीन गट पडलेत, म्हणजे महायुतीमध्ये भाजप शिंदे गट अजित पवार गट, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ठाकरे गट शरद पवार गट. आता लोकसभेच्या निकालानंतर या सहा पक्षांपैकी सगळ्यात सुमार कामगिरी दिसली ती अजित पवार गटाची, तर शरद पवार गटाने 80% रेटने विजय मिळवला. म्हणजेच अजित पवार यांच्यापेक्षा शरद पवार यांची राष्ट्रवादी सरस ठरली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पाहता अनेक नेते शरद पवार यांच्याकडे परत येऊ शकतात अशी चर्चा आहे. आता नेमके कोणते नेते आहेत जे अजित पवार यांची साथ सोडून तुतारी हातात घेतील आणि त्यामागचं काय गणित असणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी आदिती. आज जे नेते घड्याळ सोडून तुतारी हातात घेतील त्यापैकी पहिलं नाव येतं ते नरहरी झिरवळ यांचं. काही महिन्यांपूर्वी एक घटना घडली आणि झिरवळ पक्ष सोडतील अशी चर्चा सुरू झाली. म्हणजे एका गावातील मंदिराच्या कामाचा शुभारंभ होणार होता. शरद पवार गटाची बैठक सुरू असताना नरहरी झिरवळ तिथे दाखल झाले. बैठकीत त्यांनी सहभागही घेतला. यावेळी उपस्थित शरद पवार गटाचे नेते श्रीराम शेट्टे यांनी झिरवळ हे मंदिराच्या कामासाठी आले होते. योगायोगाने ते बैठकीत सहभागी झाल्याचे नमूद केले. झिरवळ या बैठकीत सहभागी झाल्याची माहिती छायाचित्रांमधून सर्वत्र पसरल्यानंतर महायुतीच्या गोटात खळबळ उडाली. खुद्द झिरवळ हे देखील संपर्क क्षेत्राबाहेर गेले होते. दिवसभर त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे झिरवळ त्यांचा मुलगा गोकुळ याच्यासाठी शरद पवार गटाकडून लोकसभेच्या तिकिटासाठी इच्छुक होते. त्या अनुषंगाने गोकुळ झिरवळ यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. आता पुढे विधानसभेत त्यामुळे ते हातात तुतारी घेऊ शकतात असं बोलल्या जात आहे. यातलं दुसरं नाव म्हणजे छगन भुजबळ. अगोदर मराठा ओबीसी आरक्षणबाबत सरकारची भूमिका त्यांना न पटणारी असल्याचं बोललं जात आहे. सोबतच लोकसभेत त्यांना संधी मिळाली नाहीच, पण राज्यसभेतही त्यांचा विचार झाला नाही. विधानसभेसोबत देखील फारसा सकारात्मक प्रतिसाद महायुतीकडून मिळत नसल्याने ते पुन्हा एकदा शरद पवार यांच्या बाजूने उभे राहू शकतात अशी चर्चा आहे. यानंतरचं नाव म्हणजे वसमतचे आमदार राजू नवघरे. राजू नवघरे हे पक्षफुटीनंतर शरद पवार यांच्या सोबतच होते अशा चर्चा सर्वत्र होत्या. पण लोकसभा निवडणुकीच्या आधी ते अजित पवार यांच्या सोबत असल्याचं दिसून आलं. पण राष्ट्रवादी किंवा एकूणच महायुतीला फारसं यश मिळालं नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमदारकी कायम ठेवण्यासाठी ते शरद पवार यांच्याकडे येऊ शकतात अशी चर्चा आहे. त्यानंतरचं नाव म्हणजे सुनील शेळके. सुनील शेळके आणि शरद पवार यांचा थेट वाकयुद्ध गेलाय काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं होतं. तसे सुनील शेळके हे अजितदादा यांचे जवळचे मानले जातात, पण मावळचं स्थानिक राजकारण आणि आगामी विधानसभा निवडणूक पाहता सगळी समीकरणं उलटे फिरू शकतात असं बोलल्या जाते. त्यामुळेच कदाचित सुनील शेळके देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात जाऊ शकतात असं बोलल्या जाते. यातलं आणखीन महत्वाचं नाव म्हणजे धनंजय मुंडे. ज्या पद्धतीनं बीड लोकसभा गाजली किंबहुना अजूनही तिथले राजकारण शांत झालेले दिसत नाही, अशा परिस्थितीत बबन गीते, बजरंग सोनावणे, संदीप भैया क्षीरसागर हे जून सहकारी सरस ठरत आहेत. त्यांचे संघटन नसल्याने धनंजय मुंडे यांच्या आमदारकीचा रस्ता अवघड दिसतोय अशी चर्चा आहे. शरद पवार यांनी लोकसभेला टाकले होते, तसेच डाव विधानसभेलाही टाकले, तर धनंजय मुंडे यांचा विजय अवघड होऊ शकतो, म्हणून ते देखील ऐनवेळी परत येऊ शकतात असं बोललं जात आहे. या व्यतिरिक्त अजून कोणते नेते शरद पवार यांच्याकडे जाऊ शकतात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.